अपना सर्वांचे माय पॉकेट स्टडी या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर आज आपण माय पॉकेट स्टडी या ॲपचा स्टडी फ्रॉम होम की नावाप्रमाणे पॉकेट स्टडी कशा प्रकारे करता येणार आहे, त्याचा उपयोग कसा होणार आहे याबद्दल आणि हाऊ टू यूज याबद्दल हा एक छोटंसं व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे, जो तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल. तर आता सुरुवातीला आपण माय पॉकेट स्टडी हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं. तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर आहे, गुगल प्ले स्टोअरला तुम्ही ओपन केलं, त्यानंतर तिथं माय पॉकेट स्टडी हे असं तीन अक्षरी नाव आपण सर्च करायचं, माय पॉकेट स्टडी. लक्षात घ्या, हे तीन अक्षरी नाव आहे माय पॉकेट स्टडी. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की माय पॉकेट स्टडी हे असं एक सिम्बॉलही आलेलं आहे, किंवा याला तुम्ही सर्च करा. ठीक आहे, आता जेव्हा मी हे सर्च करेल तर इथं हे ॲप जे आहे तुम्हाला दिसतं आहे, तर इथं हे ॲप आहे माय पॉकेट स्टडी, हे ॲप आहे जे आपण पाहतो आहे की 4.8 एवढं या ठिकाणी याला गुगल प्ले स्टोअरवर रेटिंग आहे. त्याच्यानंतर 10,000 प्लस मुलांनी हे डाउनलोड केलेलं आहे. अशा प्रकारचं हे ॲप आणि सिम्बॉल दिसेल तुम्हाला, अशी कॅप दिसेल, मोबाईल पॉकेट आणि वर कॅप, आणि तीन अक्षरी नाव आहे माय पॉकेट स्टडी. आता इथं तुम्हाला इन्स्टॉल करायचं, परंतु माझ्याकडे ऑलरेडी ते इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळे मी हे जे ॲप आहे ते मी ओपन करतो. तर मी ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते ॲप ओपन होईल. सॉरी, मी तुम्हाला एकदा लॉग आउट करून दाखवतो, हाऊ टू लॉग इन. ठीक आहे, तर माझं मी आता लॉग आउट केलेलं आहे. तर तुम्हाला सुरुवातीला असं येईल की इंटर युअर फोन नंबर अँड प्रोसीड. ठीक आहे, तर इथं मग तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा, जो तुम्हाला मोबाईल नंबर या ॲपमध्ये वापरायचा आहे तो टाकायचा आहे. तर आता माझा मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकतो, 97 67 16 55 94. आता बघितलं तुम्ही की टाकल्या लगेच ॲटो डिटेक्ट होतो आहे तो, अलग रक्षामध्ये की आणि ओ टी पी सेंड असं या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर आहे, आता इथं तुम्हाला टायमर सुरू झालेला आहे आणि ओ टी पी सेंड असं या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण आता त्याच्यासाठी ओ टी पी टाकणार आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये ते सिम कार्ड असेल तर ते ऑलरेडी तुम्हाला ॲटो डिटेक्ट तो ओ टी पी होतो, तुम्हाला ओ टी पी टाकायची गरज पडत नाही. परंतु जर सिम कार्ड मोबाईलमध्ये नसेल तर मात्र तुम्हाला तो ज्या मोबाईलमध्ये असेल त्याच्यावरून तुम्हाला त्याचा ओ टी पी हा टाकावा लागेल. आलं लक्षामध्ये? तर आता मी ओ टी पी टाकतो जो आलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये. तर मी ओ टी पी टाकलेला आहे, ते ॲटो डिटेक्ट होतं आहे, व्हेरीफाय होतं आहे. आता नेक्स्ट स्टेप, व्हॉट आर यू प्रिपेरिंग फॉर, अशी आलेली. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करताय. आता या ठिकाणी तुम्हाला ह्याच्या अगोदर एक स्टेप राहती. आता मी ऑलरेडी याला लॉग इन होतो, त्याच्यामुळे डायरेक्ट माझा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर डायरेक्ट पुढं प्रोसेस झाली. फक्त तुम्हाला एवढंच होईल की तुम्ही मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर जेव्हा ओ टी पी व्हेरीफाय होईल तेव्हा, जर तुम्ही पहिल्यांदा या ॲपला जर इन्स्टॉल करत असाल तर ते तुम्हाला साइनअप करावं लागेल. साइनअपमध्ये सुद्धा फक्त तुमचं नाव, ईमेल आय डी तुम्हाला तो मागेल. ते दोन गोष्टी टाकल्या की साइनअप केलं की ॲटोमॅटिक साइनअप तुमचं होऊन जाईल, फार अशी लेंदी प्रोसेस नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही स्टेप दिसेल. आता या ठिकाणी व्हॉट आर यू प्रिपेरिंग फॉर, म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्हाला हे वापरायचं याचा अर्थ असा होतो. तर इथं दोन पदे दिसत आहेत बघा, एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि पोलीस भरती.
बरोबर आहे, आणि दोन्हीला पण टिक मार्क केलेलं आहे हे। तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल त्या पदांसाठी इथं म्हणजे ये हे पद याच्यासाठी दिसतात की मध्ये तुम्हाला त्या पदाशी रिलेटेड मटेरियल दिसतं, मग तुम्हाला काय काय पाहिजे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की सध्या तरी आपण आरोग्य भरतीचे सुद्धा पोलीस भरती याच कॅटेगरीमध्ये मटेरियल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीला टिक केलेलं इथं असणं महत्त्वाचं आहे। किंवा आता मी फक्त MPSCला स्किप करतो, टिक मार्क फक्त पोलीस भरतीला ठेवला आणि त्याच्यानंतर इथं जे नेक्स्ट आहे, बरोबर आहे, नेक्स्ट बटन, ह्या नेक्स्टवर मी क्लिक करतो। नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर आता जे आपलं होमपेज आहे ते होमपेज तुम्हाला या पद्धतीनं असं ओपन होतं आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे आपलं होमपेज आहे, बरोबर। तुम्हाला याप्रमाणे इंटरफेस हा दिसणार आहे। सुरुवातीला वर पाहताय तुम्ही की इथं सुरुवातीला असं बॅनर दिलेले आहेत, बरोबर आहे। जे बॅनर आपल्या त्या स्लाइड्स असतात ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं असतात, जे वेगवेगळे आपण कोर्स असेल, मॉक टेस्ट असेल, अशा तुम्ही त्या स्लाइड करून पाहू शकता आणि डायरेक्ट त्या मॉक टेस्ट किंवा कोर्स लर्न मोरमधून तुम्ही डायरेक्ट म्हणजे तो शॉर्टकट आहे कनेक्ट होण्यासाठी त्या कोर्सला, त्या मॉक टेस्टला, त्या ई बुकला। त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहताय की या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरती असं दिसतं आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी परत पोलीस भरती महाराष्ट्र असं का दिसतं आहे इथं, या ठिकाणी एक छोटा इथं ॲरो दिसतं आहे। जर ह्या ॲरोवर तुम्ही टच केलं परत, तर जर तुम्हाला म्हणजे मध्येच अजून ॲपमध्ये असताना जर तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची असेल तर तो ऑप्शन मध्ये पण ॲपमध्ये तुम्हाला दिलेला आहे। या ठिकाणी जर तुम्हाला असं केलं तर या ठिकाणी पोलीस भरती महाराष्ट्र असं दिसलं। जर दुसरी कॅटेगरी अजून तुम्हाला जर हे करायची असेल, तुम्ही ॲड हे बटन या ठिकाणी वापरू शकता, जर नसेल तर काहीही गरज नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आता सर्वात आपण एक एक याचं आपण माहिती पाहू। सुरुवातीला तुम्हाला लाईव्ह क्लासेस असं या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे, ठीक आहे। लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचे जे लाईव्ह असत आहेत, लाईव्ह क्लासेस जे आपण डेमो क्लासेस किंवा फ्री अनेक अशा प्रकारचे चांगले चांगले क्लासेस इथं लाईव्ह क्लासेस जे फ्री आहेत ते आपण इथं असं ठेवत असतो तुम्हाला दिसत जाईल। आणि याच्या शेवटी इथं तुम्हाला व्ह्यू ऑल असं दिसतं आहे, व्ह्यू ऑल, बरोबर आहे। तर जर व्ह्यू ऑलवर क्लिक केलं तर काय होतं आपण पाहू। व्ह्यू ऑल क्लिक केल्याच्यानंतर की सर्व प्रकारचे क्लासेस जे आहेत हे तुम्हाला दिसतात, अपकमिंग क्लासेस म्हणजे जे इथून पुढं जे संभाव्य क्लासेस आहेत त्याची लिस्ट येते, आणि ऑल क्लासेस म्हणजे याच्या अगोदर झालेले जेवढे काही क्लासेस असतील ते क्लासेससुद्धा तुम्हाला पाहता येतात। तसेच त्या क्लासच्या खाली लाईव्ह चॅट म्हणून ऑप्शन असतो, त्या चॅटमधून तुम्ही या ठिकाणी हे सुद्धा करू। आता तुम्हाला कदाचित सिक्युरिटी असल्यामुळे ब्लॅक स्क्रीन दिसत असेल, पण एवढं लक्षात घ्या की व्ह्यू ऑल केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व लाईव्ह क्लासेस तिथं दिसतात जे फ्रीमध्ये आहेत, विशेष असं पेड नाही आहेत ते, आलं लक्षामध्ये। त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहताय फ्री क्विजेस, फ्री क्विजेस पाहताय तुम्ही याच्यामध्ये फ्री क्विजेस आहेत। फ्री क्विजेस म्हणजे जे क्विजेस तुम्हाला फ्री आहेत, इथं आपले दररोज अशा प्रकारचे फ्री क्विजेस जे आहेत ते इथं अपलोड होत असतात आणि हे तुम्हाला मोफतपणे अवेलेबल होतात। इथं जे व्ह्यू ऑल आहे, व्ह्यू ऑल केल्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे आतापर्यंतचे सर्व फ्री क्विजेस जे आहेत ते दिसतात आणि हे सर्व अगदी मोफत असतात, तुम्ही दररोज ते सोडू शकता अनलिमिटेड तेही, ठीक आहे। आणि ते किती वेळा परत पण सोडू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये, सोडल्याच्यानंतर तुम्हाला लीडरबोर्ड पाहता येतो म्हणजे आपला रँक पाहता येतो ऑल महाराष्ट्र मुलांमध्ये कंपॅरिझन करून, आणि एक टेस्ट तुम्हाला परत कितीही वेळा सोडवता येते। आता आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे तो कोर्सेस, तुम्हाला या ठिकाणी कोर्सेस असं नाव दिसतं, तर या ठिकाणी वेगवेगळे पाहताय खाली कोर्सेस आहे। हा पहिला कोर्स आरोग्य भरती फास्ट ट्रॅक जो पेड कोर्स आहे, त्याच्यानंतर खाकी माझी शान डेमो लेक्चर आहे हा फ्री आहे, त्याच्यानंतर खाकी माझी शान हा पेड कोर्स आहे 800 रुपये। तर जे कोर्सेस इथं अवेलेबल आहेत ते त्याची नावे तुम्हाला इथं दिसतील, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली त्या खालोखाल काय आहे पॉप्युलर कोर्सेस म्हणजे जे जास्त पॉप्युलर असतात ते तुम्हाला इथं या ठिकाणी दिसतात। तर या ठिकाणी दोन कोर्सचे नावं हे दिसत आहेत जे जास्त चालतात ते, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही हे पाहिलं की सुरुवातीला तुम्हाला होम बॅनर दिसलेला आहे, नंतर लाईव्ह क्लासेस दिसलेले आहेत, नंतर फ्री क्विजेस आहेत, ही कोर्सेस आहेत आणि पॉप्युलर कोर्सेस। आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो खालचे जे आपले ऑप्शन आहेत मेन होम, जे आपले खालचे ऑप्शन आहेत त्याची माहिती घेऊ आपण। होम आहे,
कम्युनिटी आहे, 3 नंबरला सबस्क्रिप्शन आहे, 4 नंबरला मॉक टेस्ट आहे, 5 नंबरला ई बुक आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही जर समजा एखाद्या कोर्सला बॅचला जर तुम्ही पेड ॲडमिशन केलेलं असेल तर ते क्लास कुठं पाहायचे व्हिडिओ. ठीक आहे. तुम्हाला अगोदरही मी सांगितलं की जे फ्री जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट या लाईव्ह क्लासेसमध्ये पाहता येणार आहे, परंतु जे पेड आहेत ते मात्र तुम्हाला मग खाली कुठं पाहायचे ते मी सांगतो. तर खाली तुम्हाला सबस्क्रिप्शन असं एक या ठिकाणी बटन आहे. तर जर तुम्ही पेड आरोग्य भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा दुसरं काय असेल, जर पेड क्लासेस तुम्हाला पाहायचे असतील तर ते कुठं पाहायचे, तर तुमच्या ॲपमध्ये 3 नंबरला पहिलं होम आहे, दुसरं कम्युनिटी आहे, तिसरं जे आहे सबस्क्रिप्शन. कम्युनिटीचं तुम्हाला मी नंतर माहिती देतो, ते सुद्धा अत्यंत चांगलं अशा प्रकारचं फीचर आहे. तर सबस्क्रिप्शन तुम्ही सबस्क्रिप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची या ठिकाणी स्क्रीन ओपन होते. तर तुम्ही इथं पाहत आहात की सध्या मला 2 दिसत आहेत की डेमो आरोग्य बॅचचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी या नंबरला आहे म्हणून ती बॅच दिसत आहे, आणि इथं लाईव्ह असं नाव दिसत आहेत म्हणजे ही ह्याचे लाईव्ह लेक्चर सुरू आहेत, आणि स्पेशल पोलीस भरती लाईव्ह बॅच. तर या ठिकाणी अशी तुमची लिस्ट ही वाढत जाऊ शकते, कारण जे जे तुम्ही सबस्क्रिप्शन घ्याल ज्या ज्या कोर्सचं ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता मला इथं डेमो आरोग्यसेवक बॅच, ज्यांनी आरोग्यसेवक बॅचला ॲडमिशन घेतलेलं असेल त्यांना हे दिसेल. मग त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की तिथे तुम्हाला जे आता येणारे संभाव्य क्लासेस आहेत त्या संभाव्य क्लासची लिस्ट व जे याच्या अगोदर ऑलरेडी सगळे झालेले आहेत म्हणजे मागचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत, आलं का लक्षात, ते कुठं पाहायचे तर या ठिकाणी पाहायचे. कदाचित तुम्हाला ब्लॅक स्क्रीन दिसत असेल सिक्युरिटी रिझनमुळं, तर तुम्ही पाहिलं की बरेच विद्यार्थी म्हणतात की मग आम्ही लेक्चर कुठं पाहायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे इथं सबस्क्रिप्शनला ओके करायचं आहे, त्याच्यानंतर जी बॅच इथं तुम्ही असेल त्या बॅचला ओके करायचं आहे, आणि ओके केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे येणारे आणि अगोदर सर्व झालेले क्लास तिथं तुम्हाला अवेलेबल असणार. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही सबस्क्रिप्शन ह्याचा अर्थ तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेतलेलं असा अर्थ होतो. जे जे तुम्ही इथं घेतलेलं सबस्क्रिप्शन असेल ते तुम्हाला दिसेल आणि तीच बॅच तुम्हाला दिसेल, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर इथं समोर लाईव्ह क्लास म्हणजे तुम्ही लाईव्ह क्लासचं सबस्क्रिप्शन इथं पाहत आहे, आलं लक्षामध्ये. इथं लाईव्ह क्लासला काय काय घेतलं ते दिसेल, बाकी इथं सबस्क्रिप्शन दिसेल, कोर्सेस म्हणजे पूर्ण कोर्सेस तुम्ही कोणते कोणते घेतलेले आहेत, क्विजेस आतापर्यंत कोणते कोणते सोडवलेले आहेत, मॉक टेस्ट तुम्ही मॉक टेस्ट कोणते घेतलेत का, अशा प्रकारचं सगळं सबस्क्रिप्शनमध्ये दिसतं. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की आपण अजून एक अत्यंत महत्त्वाचं असं एक फीचर पाहणार आहोत की ज्याला आपण आता होमवर येऊ. होमवर आल्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं फीचर म्हणजे असं आहे की कम्युनिटी. आता कम्युनिटी काय आहे, तर मित्रांनो सोशल मीडियाचा वापर आपण अभ्यासातही आपल्या गरजेप्रमाणे, जेवणात जसं मीठ महत्त्वाचं असतं तेवढ्या प्रमाणात जर आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर, जसं फेसबुक असेल हे असं अशी कम्युनिटी असतात, टेलिग्राम असेल, तर तुम्हाला या ठिकाणी वेगळं असं काही नाही. इथं आपण एक स्पेशल जे विद्यार्थी तयारी करतात स्पर्धा परीक्षेची, फक्त तेच मुलं या कम्युनिटीमध्ये असतात, आणि त्यांची त्यांना एकमेकांना डिस्कशन करता यावं, चांगल्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं देता यावीत या हेतूनं हे कम्युनिटी आहे, जे सर्वांसाठी फ्री आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही चार्जेस नाहीत. तर या कम्युनिटीवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं समोर स्क्रीन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही पाहत आहात की अगदी फेसबुकप्रमाणे आहे. इथं फीड दिलेलं आहे, फीड म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी आहेत. आता इथं पाहताय तुम्ही की वेगवेगळे, आता हे ग्रुप कोणता पोलीस भरती जो तुम्ही सुरुवातीला कॅटेगरी निवडलेली आहे, आता हे तेजस्वी या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी समजा हा प्रश्न टाकलेला आहे की हे प्रश्न आहेत, हे प्रश्न सगळ्याच प्रकारचे असतात, ट्रू ऑल फाल्स असतात, MCQ असतात, माहितीपर असतात, सगळे असतात. तुम्ही या व्यक्तीला नंतर ह्या टाकलेला आहे, मग याला पाहतायत की तुम्ही त्या प्रश्नाला तुम्ही लाईक करू शकता, त्या प्रश्नावर कमेंट करू शकता, तो प्रश्न आवडला असेल तर इतर मुलांना शेअरसुद्धा करू शकता. तुम्हाला इथं अटेम्प्ट किती मुलांनी केलं ते पण तुम्हाला इथं दिसतं, आलं का लक्षामध्ये. तर अशाप्रमाणे कम्युनिटी म्हणजे की इथं विद्यार्थीच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, आलं लक्षामध्ये, आणि आपण प्रश्न स्वतः विचारू शकतो
आणि इतरांनी जे प्रश्न टाकलेले आहेत त्यांना जे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न वाटतात जे आता तुम्ही खाली पाहत आहात की असंख्य अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आलं का लक्षामध्ये? तिथं तुम्हाला काहीही हे नाही. आलं लक्षामध्ये? आता या ठिकाणी पाहताय तुम्ही, ठीक आहे, हे प्रश्न आहेत, चार ऑप्शन आहेत, हे लाईक केलेलं आहे, एक कमेंट आहे आणि 282 जणांनी अटेम्प्ट केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला अटेम्प्टही लक्षात येतो. म्हणजे इथं विद्यार्थ्यांनी जे स्वतः प्रश्न टाकलेले आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड अशी क्वेश्चन बँक या ठिकाणी येते. आणि जर तुम्हाला स्वतःसुद्धा जर एखाद्या वेळेस जर क्वेश्चन टाकायचे असतील तर त्याची प्रोसेस अशी आहे की हा जे प्लस आहे, बरोबर आहे, हे जे इथं प्लस दिसत आहे, प्लस बटनावर जर तुम्ही क्लिक केलं, क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं असे एक तीन दिसत आहे, आस्क डाऊट म्हणजे डाऊट तुम्ही विचारू शकता, पोस्ट क्वेश्चन, या ठिकाणी पोस्ट क्वेश्चन म्हणजे तुम्ही प्रश्न हे करू शकता, शेअर इन्फॉर्मेशन जर एखादी महत्त्वाचं काय अपडेट असेल शेअर इन्फॉर्म तर ते तुम्ही इन्फॉर्मेशन इथं टाकू शकता. त्याच्यानंतर क्रिएट पोल्स आहे की पोल क्रिएट करायचा आहे, बरोबर आहे. तर असे चारही ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि हे तुम्ही स्वतः करू शकता. हे विद्यार्थ्यांसाठी आपण प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की विद्यार्थी स्वतः करू शकतात, विद्यार्थ्यांना विचारू शकतात. आता मी तुम्हाला काय करतो, पोस्ट क्वेश्चनवर क्लिक करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता क्वेश्चन मला करायचे आहे पण ते क्वेश्चनचे प्रकार आपले, बरोबर आहेत, एम सी क्यू म्हणजे आपल्याला जे पोस्ट क्वेश्चन विथ सिंगल करेक्ट ऑप्शन, म्हणजे ऑप्शन जास्त असतात आणि एकच क्वेश्चन, एकच आपला ऑप्शन करेक्ट असतं, ज्याला आपण एम सी क्यू म्हणतो, तो टाकायचा असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं. खाली दोन नंबरला बघताय तुम्ही एम आर क्यू म्हणजे काय, पोस्ट क्वेश्चन विथ मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स. म्हणजे आपण पाहतो की चार पाच ऑप्शन असतात पण कधी कधी दोन दोन ऑप्शन बरोबर असतात त्याचे किंवा तीन ऑप्शन बरोबर असतात, तर तुम्ही एम आर क्यूला क्लिक करायचे. आणि नंतर आहे शेवटी ट्रू ऑल फॉल्स, म्हणजे जिथं ट्रू फॉल्स दोनच ऑप्शन असतात, ट्रू आहे का फॉल्स आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रश्नाचे टाईप आहे. तुम्ही एम सी क्यूवर क्लिक केलं, एम सी क्यूवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन उघडते. या ठिकाणी तुम्ही प्रश्न टाईप करू शकता, तो इंग्रजीमध्ये टाईप करू शकता किंवा मराठीमध्ये टाईप करू शकता, याच्यासाठी वेगळी आपल्याला स्किल अजिबात गरज नाही आहे मराठी टायपिंग यायची वगैरे. जसं तुम्ही मोबाईलमध्ये मराठी टायपिंग करता त्या प्रकारची टायपिंग इथं करू शकता. आलं का लक्षात? नंतर ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे, जर मोर ऑप्शन पाहिजे असतील, बरोबर आहे, जसं आपल्याला आता चार चार ऑप्शन असतात तर तुम्ही प्लसच्या बटनवर क्लिक करून हे चार ऑप्शन आपण घेतले. तर या ठिकाणी तुम्ही आता इथं प्रश्न टाकला, इथं पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन आणि करेक्ट ॲन्सर. मग आपल्याला बाबा या चारपैकी करेक्ट ॲन्सर कोणता आहे, सी आहे, तर सीला ओके करायचं. आणि नंतर हे जे ॲरोचं जे चिन्ह दिसतं आहे हे ॲरोच्या चिन्हावर क्लिक करायचं, म्हणजे तो क्वेश्चन तुमचा डायरेक्ट पोस्ट होतो. आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की नाही मला फार कंटाळा येतो प्रश्न टाईप करायला, तर तुम्हाला अजूनही ऑप्शन आपण दिलेलं आहे की ते ॲड इमेज असं एक ऑप्शन आहे. यातून तुम्ही काय करू शकता की डायरेक्ट त्या प्रश्नाचा फोटो काढून डायरेक्ट अपलोड करू शकता. आलं का लक्षामध्ये? कारण हे विद्यार्थ्यांसाठी चालवलेली ही क्वेश्चन बँकची कम्युनिटी ही चळवळ आहे. आलं लक्षामध्ये? तर तुम्हाला जोही महत्त्वाचा क्वेश्चन वाटेल, कळलं का, तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. दुसरे विद्यार्थी सतत टाकत असतात, बट टाकायचे नाही तर उत्तरं तर देऊ शकता. आणि ही एक चांगली अशी फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेली आहे. आता नंतर बघत आहे तिथं ग्रुप्स. आपण कधी कधी विद्यार्थ्यांचे बॅचवाईज ग्रुप्स बनवतो, स्पेशल बॅचवाईज असेल, मॉक कोर्स असतील, मॉक टेस्ट असतील, जे ग्रुप्स असतात ते फक्त इथं त्याच विद्यार्थ्यांच्या ग्रुपला दिसतं. की उद्या जर आपण समजा आरोग्य भरतीचा फक्त एक ग्रुप तयार केला तर जे आरोग्य भरतीचे विद्यार्थी असतात तेवढ्याच आरोग्य भरतीचे विद्यार्थी ते पाहणार. आलं का लक्षात? म्हणजे त्यांचं एक स्पेशली आपण तसं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा दिसतं इथं माय पोस्ट. माय पोस्ट म्हणजे जिथं तुम्ही स्वतः काही जर विचारलेले क्वेश्चन असतील, बरोबर आहे, तर ते क्वेश्चन तुम्ही स्वतः केलेले कोणते आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर बुकमार्क आहे. बुकमार्क म्हणजे जेव्हा क्वेश्चनच्या साईडला तुम्ही पाहत आहेत की एक असा ॲरो असतो, बरोबर आहे, तर एखादा क्वेश्चन तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटला तर तो तुम्हाला बाजूला बुकमार्क करून ठेवायचा आहे. तर ही फॅसिलिटी आपण इथं दिलेली आहे. आलं का लक्षामध्ये? आणि साईडनं तुम्हाला डिलीट वगैरेही करता येतं तुमचे क्वेश्चन बुकमार्कचे तिथं होणार. आणि तिसरा ऑप्शन तुम्ही बघत आहात इथं कनेक्ट म्हणून दिलेलं आहे. कनेक्ट म्हणल्याच्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी वेगवेगळे असतात जसं तुम्ही फेसबुकला वगैरे फॉलो करता आलं लक्षात त्याप्रमाणे इथं फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे आपण हे कम्युनिटी हे फीचर पाहिलं. त्याच्यानंतर एक पुढचं आपण पाहतो आहे की काय दिसतं आहे आपल्याला, मॉक टेस्ट असं दिसत आहे, बरोबर आहे.
आता मॉक टेस्ट वर मी क्लिक करतो. मॉक टेस्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अशी स्क्रीन दिसेल. तर या ठिकाणी आता सध्या एकच मॉक टेस्ट टाकलेली आहे, स्पेशल पोलीस भरती 100 ऑनलाईन टेस्ट म्हणून. तर इथं आपण नेहमी वेगवेगळ्या क्लासेसच्या मॉक टेस्ट टाकत असतो, वेगवेगळ्या अकॅडमीच्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कोर्स वाईज, जसं पोलीस भरतीसाठी वेगळी, MPSCसाठी वेगळी, आरोग्य भरतीसाठी वेगळी, अशा तुम्हाला मॉक टेस्ट दिसतील. आणि इथं व्ह्यू ऑल आहे, व्ह्यू ऑलला क्लिक करून तुम्ही त्या सर्व मॉक टेस्ट या पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला मी स्पेशल पोलीस भरती मॉक टेस्टला क्लिक करून दाखवतो. ओपन होते, तर या ठिकाणी पाहताय तुम्ही की आता ही मॉक टेस्ट ओपन झालेल्या. मॉक टेस्टचं नाव काय आहे? ऑनलाईन टेस्ट. तर याच्यामध्ये बघितलेलं आहे की फ्री मॉक टेस्ट 20 आहेत, ज्या फ्री म्हणजे तुम्हाला काही पेड करायची गरज नाही, त्या वापरू शकता फ्रीमध्ये. पेड म्हणजे तुम्हाला ज्या पेड आहेत, अशा प्रकारे इथं फ्री येतं, इथं पेड येतं, आणि तुम्ही त्या मॉक टेस्ट या सोडू शकता. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक महत्त्वाचं ऑप्शन आहे की ई बुक. ठीक आहे, ई बुक जे तुम्हाला या ह्याच्यामध्ये ई बुक दिसतात, तर ई बुकला मी क्लिक करतो. ई बुकला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं ई बुक्स असं हे स्क्रीन दिसेल. तर तुम्ही इथं जर वेगवेगळे, आता इथं सध्या पोलीस भरतीचे ई बुक टाकलेले आहेत, इथं वेगवेगळे असे तुम्हाला ई बुक हे येणाऱ्या काळामध्ये दिसतील, जे ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला जे नोट्स असतील शिकवल्याच्यानंतर त्या नोट्ससुद्धा इथंच अवेलेबल होतील ई बुकमध्ये पण. त्याच्यानंतर जे PDF पेपर असतील वेगवेगळ्या अकॅडमीचे ते दिसतील, आणि महत्त्वाचे जे काही असतील ते तुम्हाला इथं अवेलेबल होईल, ते ई बुकमध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला होमवर येतो. होमवर आल्याच्यानंतर हे तर आपण पाहिलेलं आहे, आता कम्युनिटी पाहिलं, सबस्क्रिप्शन पाहिलं, मॉक टेस्ट पाहिलं, ई बुक पाहिलं, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर फक्त एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की इथं आयचं सबस्क्रिप्शन दिसतंय, हे बटन आणि हे बटन वेगवेगळं आहे. तुम्हाला खालचं बटन हे बटन महत्त्वाचं आहे. हे बटन कधी महत्त्वाचं आहे? हे सबस्क्रिप्शन म्हणजे जर तुम्हाला एखादी फीस जर टप्प्याटप्प्यात दिली तर ते महत्त्वाचं आहे, बाकी गरज एरवी नाही. ठीक आहे, तर आता आपण इथं जे 3 डॉट आहेत, बाकी ऑप्शन काय काय आहेत तुम्हाला ते पाहू आपण. तुम्हाला वर इथं 3 डॉट दिसत आहेत, बरोबर आहे, ॲपच्या वरी 3 डॉट दिसत आहेत. इथं कार्ट म्हणजे जसं तुम्ही काही कार्ट करता ते दिसतं. हे जे आहे ते नोटिफिकेशनचं आहे, तुम्हाला आलेलं नोटिफिकेशन त्याच्यात दिसतात. आणि हे आहे सर्च आहे, जर तुम्हाला काही सर्च करायचं असेल तर डायरेक्ट इथून सर्च करू शकता. तर आता जे इथं वरी डाव्या साईडला जे 3 रेषा आहेत तिथं बघू आपण काय होतं ते. तिथं तुम्ही क्लिक केलं की तुमचं जे प्रोफाईल आहे ना ते ओपन होतं, बाकी तुमचे ऑप्शन जे आहेत ते तिथं ओपन होतात. आता पहिलं ऑप्शन आहे तुमचं नाव वगैरे इथं आलेलं आहे, तुमचं नाव येणार ते काय असेल ते ॲज अ रोल येणार इथं. त्याच्यानंतर पहिलं ऑप्शन आहे डाउनलोड्स. डाउनलोड्स म्हणजे जे तुम्ही काही व्हिडिओज वगैरे डाउनलोड केले असतील आपल्या पेड कोर्समधून, ती फक्त डाउनलोडची सुविधा आहे, पेड कोर्समध्ये आहे. तर जे डाउनलोड केलेली असेल ते व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड्समध्ये दिसतात. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे नोटिफिकेशन जे नेहमी येतात ते दिसतात. त्याच्यानंतर बुकमार्क्स आहेत. बुकमार्क्स म्हणजे जे प्रश्न किंवा जे काही तुम्ही एखादा महत्त्वाचं प्रश्न किंवा काही जे काही बुकमार्क करून ठेवलेले असतील ते तुम्हाला इथं सर्व दिसतील. त्याच्यानंतर माय ट्रान्झॅक्शन असेल, जर तुम्ही काही फीस वगैरे काही जे आतापर्यंत काही व्यवहार केलेला असेल फीसचा वगैरे, तर तो तुम्हाला इथं माय ट्रान्झॅक्शन या बटनामध्ये दिसेल. आता सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचं ऑप्शन आहे सर्वात, आणि ते तुम्हाला मी दाखवतो की माय ॲक्टिव्हिटीज. माय ॲक्टिव्हिटीज म्हणजे की तुम्ही तुमचं प्रोग्रेस या ठिकाणी पाहू शकता की मी ॲपवर काय काय केलेलं आहे. आलं लक्षामध्ये? तर मी आता त्या याला क्लिक करतो, त्याला मी नंतर पाहतो मी काय काय दिसेल ते. तर माय ॲक्टिव्हिटीज आता इथं या ह्याच्यावर काही केलेलं नाही आहे, परंतु इथं पाहू शकता तुम्ही की टोटल तुम्ही टाईम किती स्पेंड केला आहे या ॲपवर. आलं लक्षामध्ये की तुम्ही कम्युनिटीवर किती काय काय पाहिलं, नंतर मॉक टेस्टमध्ये तुम्ही किती वेळ हे केला, नंतर कोर्स कोणते तुम्ही किती वेळ पाहिले, किती सोडवले, क्विजेस किती सोडवले, ई बुक्स किती पाहिले, लाईव क्लासेस किती पाहिले, आणि ऑदर अशा प्रकारचं तुम्हाला इथं ट्रेस स्वतः पाहता येतो. की एखादा जर कोर्स असेल तुम्ही जर तो 25% पाहिला असेल तर इथं 25% दिसतं, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला अजून तो कोर्स 75% पूर्ण करण्याचा बाकी आहे. आणि ते ॲटोमॅटिकली तुमचं ट्रॅक होतं, जिथं तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसतो की आपली प्रोग्रेस इथं या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला पाहता येते. तसेच समजा क्विजेस आहेत, क्विजेस तुम्ही किती सोडवले, किती बाकी आहेत, किंवा मागच्या क्विजेसला तुमचा प्रोग्रेस काय, किती मार्क्स होते, तुमचे किती रँक होते, हे तुम्हाला इथून पाहता येतात. ई बुक्स पाहता येतात, लाईव्ह क्लासेस पाहतात, म्हणजे तुमचं पूर्ण ट्रॅकिंग हे तुम्हाला या
या मेनूमधून तुम्हाला कळतं. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा हे माय ॲक्टिव्हिटीज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की माय अर्निंग्ज आहे. अर्निंग म्हणजे तुम्हाला पुढे चालून पॉईंट्स या ठिकाणी भेटतात, जे इथं तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे की रेफर अँड अर्न. जर तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही इथून तुमचा जनरेट प्रोमो कोड म्हणजे क्लिक करून तयार करू शकता. तिथे एक लिंक तयार होते आणि ती आपल्या ॲपची लिंक असते. ती लिंक जर तुम्ही इतरांना शेअर केलं, जर त्या लिंकवरून तुमच्या मित्रांना एखादं ते ॲप जर आपलं हे डाउनलोड करून वापरलं तर ती तुम्हाला पॉईंट भेटत आणि ते पॉईंट तुम्हाला नंतर पुढं कोर्सेस किंवा मॉक टेस्ट खरेदीसाठी उपयोगाला पडतात. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की माय पॉकेट स्टडी याचा आपल्याला वापर हा कसा अभ्यासासाठी, स्टडी फ्रॉम होम आहे तर अभ्यासासाठी कसा करता येतो. तुम्हाला होमचं इंटरफेस अजून दाखवतो की सुरुवातीला हे तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत बॅनर दिसतात, बरोबर आहे, की जे असे स्लाईड असतात त्या बॅनरच्या ह्याच्यातून समजा की मला आता सुरुवातीला हा कोर्स दिसलेला आहे की लर्न मोरमधून तुम्ही त्या कोर्सला डायरेक्ट जाऊ शकता, आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह क्लासेस पाहिले, त्याच्यानंतर फ्री क्विजेस पाहिले, कोर्सेस पाहिले, पॉप्युलर कोर्सेस, कम्युनिटी, जे अत्यंत महत्त्वाचं फीचर, नक्की वापरा. नक्की स्वतः प्रश्नसुद्धा टाका इतर विद्यार्थ्यांना. नुसतं दुसऱ्याचंच आपण प्रश्न वाचण्यापेक्षा आपणही कधी शेअर करा. काही माहिती असतील, काही प्रश्न असतील, काही पोल्स असतील, हे तुमच्यासाठीच आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत. मॉक टेस्टमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या फ्री पण टेस्ट असतात. ई बुकमध्ये पण फ्री कंटेंट बऱ्यापैकी असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं फ्री क्विजेस तुम्हाला नेहमी येत जातील. चालू घडामोडीचे फ्री क्विजेस, त्याच्यानंतर डेली डोस, असे फ्री क्विजेस या ठिकाणी तुम्हाला नेहमी येत जातील. की ज्याचा इथं व्ह्यू ऑल जे तुम्हाला दिसतं, व्ह्यू ऑलमधून तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला आतापर्यंतचे जेवढे काही झालेत असंख्य असे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. असंख्य क्विजेस आहेत आणि ॲब्सोल्युटली हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे फ्री मटेरियल आहे, तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचं आणि तुम्ही त्या क्विजला रेटिंगसुद्धा देऊ शकता, आलं का लक्षामध्ये. आणि पूर्ण तुमचा लीडर बोर्ड हा पाहू शकता आणि जो तुम्हाला महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र रँक भेटतो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी आता लक्षात आलेलं असेल कुठून तुमचे लाईव्ह क्लास बघायचे, कुठून रेकॉर्डेड हे बघायचे. जर तुम्हाला काही अडचण वाटलीच तर आपला जो हेल्पलाईन नंबर आहे तो आपला 97 67 16 55 94 हा हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला काही जरी नंतर अडचण असेल, शंका असतील, तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही शेअर करा. जरी फोन नाही येत हे करताल तर व्हॉट्सअप करत चला, तुम्हाला रिप्लाय हा नक्कीच तुम्हाला भेटेल. तर मला असं वाटतं की आता तुम्हाला बऱ्यापैकी ॲपची माहितीही मिळालेली असेल. अजून काही अधिकची जर माहिती जर तुम्हाला लागली तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्या त्या शंकांचं निरसन करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.